आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। आज देशात चार राज्यात निवडणुका झाले, यामध्ये उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड, गोवा आणि पंजाब या राज्यामध्ये सध्या बघालो जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज्य करेगा या पद्धतीनं योगीजीनं या ठिकाणी दुसऱ्यांदा सर्व पक्ष एकत्र येऊन सहित या ठिकाणी सत्ता येऊ शकलं नाही। कारण देशामध्ये जेव्हा नरेंद्र मोदी साहेब दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले, आता योगी साहेब दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत, देशामध्ये फक्त तुम्ही इतर सर्व विरोधी पक्षाचे लोक आग लावायचा प्रयत्न केल्यामुळं या ठिकाणी पुन्हा उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी दाखवून देण्यात आलेलं आहे की बाबा पुन्हा योगी चालतं आहे। योगी हे फक्त हिंदुत्ववादी माणूस आहे, जो देशाचा हिंदुत्ववादीचा विचार करणारा माणूस आहे त्याचंच राज्य यापुढे येणार आहे। कोणीबी या ठिकाणी राष्ट्राचं आमच्या धर्मामध्ये एकमेकाचं आग लावायचं जरी कोणी प्रयत्न करत असतील, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित किंवा झाडूवाले या सर्वांना या ठिकाणी शिक्षा घडवण्याचं काम आमचे योगी साहेबांनी आणि मोदी साहेबांनी केलेलं आहे। त्यांचा आज हा प्रवास क्रमांक 3 सोलापूरमध्ये या ठिकाणी आम्ही आमचे सरचिटणीस, आमचे बूथ प्रमुख, आमचे शक्तीप्रमुख, आमचे सर्व पोलिंग एजंट या ठिकाणी आम्ही आज जल्लोषाचा कार्यक्रम घेतलेला आहे। या पद्धतीने या देशामध्ये अनेक राज्यात आता भारतीय जनता पार्टीचं सत्ता आहे, अजून कुठं काही निवडणुका होणार आहेत त्या सर्व राज्यामध्ये या ठिकाणी आमचं नरेंद्र मोदी साहेबांचं अमित शहाचं सरकार या ठिकाणी येत आहे हे एक आता या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल।